राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे। त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांनाही 4 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे। 3 IAS अधिकाऱ्यांनी 3-3 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। प्रशांत कदम आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। प्रशांत, सीबीआयच्या विशेष कोर्टानं राज्यसभेचे माजी खासदार आणि लोकमत समूहाचे विजय दर्डा यांच्यासह 7 जणांना या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषी ठरवलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये आज शिक्षेची सुनावणी जी आहे ती झालेली आहे। विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यासोबतच JLD यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर मनोज कुमार जयस्वाल यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि जे इतर अधिकारी याच्यामध्ये आहेत की ज्याच्यातले प्रमुख अधिकारी आहेत कोळसा खात्याचे माजी सचिव HC गुप्ता यांना 3 वर्षांची शिक्षा जी आहे ती ठोठावण्यात आलेली आहे। खरं तर 1999 ते 2005 या काळामध्ये JLD यवतमाळ एनर्जीला जे जुने ब्लॉक्स अलर्ट झालेले होते त्याची माहिती लपवून नंतर पुन्हा UPA सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळवल्याचा एक प्रमुख आरोप जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये होता। आपल्याला माहिती आहे की UPA सरकारमध्ये जे घोटाळे गाजलेले होते त्याच्यामध्ये कोळसा घोटाळ्याचं नाव प्रमुख पद्धतीनं सातत्यानं चर्चेमध्ये होतं आणि त्याच प्रकरणातली ही शिक्षा आहे, 13वी शिक्षा आहे। या सगळ्या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यावेळचे म्हणजे कोळसा खात्याचा कारभार पण त्यांच्याकडे होता, तर त्यांना जी पत्र लिहिली त्याच्यामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता आणि त्याच आधारावरती ही शिक्षा जी आहे ती झालेली आहे। सीबीआयनं खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट सुद्धा 2012 दरम्यान नंतर दिलेला होता पण कोर्टानं तो फेटाळला आणि ही पूर्ण केस जी आहे ती धसास लावायला सांगितलेलं होतं। त्यानुसार इतक्या वर्षानंतर ही केस चालली। दर्डांच्या वतीनं हा देखील बचाव करण्यात आलेला होता की गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही सातत्यानं चकरा मारतोय, आम्ही पण बऱ्याच वेदना ज्या आहेत ते याच्यामध्ये भोगलेल्या आहेत आणि त्यामुळं शिक्षेची जी कालावधी आहे ती कमी करण्यात यावी असा एक त्यांचा युक्तिवाद होता। याच्यामध्ये सेक्शन 120B IPC जे आहे की ज्याच्यामध्ये चीटिंग करण्याचा आरोप आहे, 420 जे आहे IPCचं कलम, त्या अंतर्गत कर्म जी आहेत ती लावण्यात आलेली होती आणि त्यानुसार ही शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। नोएडामध्ये पुरानं कहर केलाय। हिंडन नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानं नोएडा भागातले रस्ते पाण्याखाली गेले।